अन्यथा संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या संचारबंदी बाबत बीड शहरातील संचारबंदी संदर्भात माननीय बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावारे यांनी आदेश जारी केले आहेत। बीड शहरातील संचारबंदी 12 वाजता आज उठवण्यात येणार होती। रात्री 12 वाजल्यापासून ही संचारबंदी शिथिल करण्यात येणार होती। 1 तारखेपासून ते 9 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आलेली होती। बीड शहरात संपूर्ण वेळ संचारबंदी लागू करण्यात आलेली होती आणि गेल्या 5 दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढल्याच्या नंतर आता बीड शहरातील संचारबंदी उठवण्यात येणार नसल्याची मोठी चर्चा सुरू होती आणि याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं आणि या संदर्भातील आता निर्णय बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतलेला आहे आणि याबाबतचा आदेश देखील आता त्यांनी जारी केलाय। आणि अखेर आता बीड शहरातील संचारबंदी उठवण्यात आली आहे। काही ठिकाणची भाग वगळता बीड शहरातील संपूर्ण संचारबंदी हटवण्यात आली आहे, मात्र काही ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेले आहेत। यामध्ये बीड शहरातील इंद्रप्रस्थ कॉलनी, आसेफ नगर याबरोबरच बीड मामला आणि औटे गल्ली याबरोबरच बालाजी मंदिराजवळ असलेली पांडे गल्ली, बीएसएनएल ऑफिस जवळच्या असलेल्या डीपी रोडवरती देखील संचारबंदी लागू करण्यात आली आहे। तर खंडेश्वरी रोडवरती असलेल्या परवाना नगर, विद्यानगर पश्चिम, गोविंद नगर, मोमिनपुरा, राजुरी वेस्ट पासून ते कोतवाली वेस्ट व आजूबाजूचा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आणि या ठिकाणी आता संपूर्ण वेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे। ही संचारबंदी अनिश्चित काळासाठी लागू करण्यात आली आहे। कंटेनमेंट झोन असलेल्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत देण्यात आलेली नाही आहे। सध्याच्या घडीची मोठी आणि ब्रेकिंग बातमी समोर येते। अखेर बीड शहरातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे। मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट।